भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या 153 व्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांचे डुडल सादर केले आहे. 31 मार्च 1865 ला त्यांचा पुणे येथे जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह श्री गोपाल जोशी यांच्या बरोबर झाला. त्यांनी 1885 साली अमेरिका स्थित पेनसिल्वेनिया वुमन्स कॉलेज मधून मेडिसिन डॉक्टरची पदवी घेतली होती. डॉक्टर आनंदी एक निष्णात डॉक्टर होत्या. सुप्रसिद्ध जापनीज कार निर्माता सुब्रूने फॉरेस्टर नावाची SUV लॉन्च केली आहे. या SUV चे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये ड्रायव्हर फोकस फेशियल रेकॉग्निशनची व्यवस्था देण्यात आली असून यामुळे ड्रायव्हरच्या शारीरिक थकव्याबद्दलच्या स्थितीचा तपशील मिळतो. यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होणार नाही, याबद्दल काळजी घेऊ शकतो व पुढील अनर्थ टाळता येतो. या विशेष फीचरमध्ये किमान 5 ड्रायव्हरचे फेस रेकॉग्निशनची सोय देण्यात आली आहे. शिवाय आसन व्यवस्था आणि दृष्टी संबंधित वेगवेगळे निवडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. स्टेफोरी नावाच्या इंडियन स्टार्टअप कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मनुष्यबळाची निवड करण्यासाठी रोबोट वेराची निर्मिती केली आहे. अरबी वाक्यरचना आणि स्पीचचा उपयोग करून वेराला प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे वेरा नोकरीच्या अर्जाची छाननी, अवैध चुकीचे अर्ज वेगळे करणे तसेच इंटरव्ह्यू प्रक्रिया पार पडणे यासारखी सर्व कामे ती करते. वेरा रोबोटने आतापर्यंत 2000 लोकांचे इंटरव्ह्यू यशस्वीरित्या घेतले आहेत. या कंपनीच्या क्लायंट लिस्ट 300 कंपन्या असून त्यामध्ये पेप्सिको, लॉरियल यांचा समावेश आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनच्या सूत्रानुसार 2017 वर्षामध्ये भारत जगातील दुसरा मोबाईल हँडसेट उत्पादन करणारा देश ठरला आहे. भारताने दुसरे स्थान व्हिएतनामला मागे टाकून पटकावले आहे. जगामध्ये चीन हा सर्वात जास्त मोबाईल हँडसेट उत्पादन करणारा देश आहे. 2014 मध्ये भारताची मोबाईल हँडसेट निर्मितीची हिस्सेदारी 3% होती. 2017 मध्ये ती 11% झाली आहे. ही एक दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. भारतातील इंटरनेटचा प्रसार आणि लोकसंख्या पाहता ही टक्केवारी वाढविण्यासाठी खूप वाव आहे. गुगल इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 80% लोक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचा वापर करतात. या 80% सर्व वयोगटातील वापरकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्या एका अभ्यासानुसार 22.5 कोटी मासिक ऍक्टिव्ह युजर्स आहेत. 2020 सालापर्यंत मासिक ऍक्टिव्ह युजर्सची संख्या 50 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचा उपयोग भारतामध्ये शिक्षण, जाहिरात, नॉलेज बिल्डिंग, चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये केला जातो. तसेच या प्लॅटफॉर्ममुळे 1000 लोकांना रोजगार मिळत आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO अजय भूषण पांडे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एका प्रेझेंटेशन दरम्यान सांगितले की आधार कार्ड मध्ये वापरण्यात आलेल्या एन्क्रिप्शनचे डिकोडिंग करण्यासाठी जगातही सर्वात वेगवान आणि शक्तिशाली संगणकाला ब्रह्मांडाच्या वयापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आधारचा सर्व डेटा एन्क्रिप्टेड आहे. तो एक सुरक्षित डेपॉझिटरी मध्ये साठवला असून तो कोणत्याही इंटरनेट प्रणालीशी कनेक्टेड नाही. तसेच अटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेल्या एका विधानानुसार आधार कार्ड संबंधी डेटा 13 फूट उंच आणि 5 फूट रुंद भिंतीच्या आत सुरक्षित सर्व्हर मध्ये ठेवण्यात आला आहे. आधार ही एक सोपी साधी गोष्ट नसून ती भ्रष्टाचार निर्मूलनासाठी एक सुरक्षित मजबूत प्रणाली आहे. चीनच्या स्टेट मीडिया प्रमाणे ड्रोनचा वापर करून हाँगकाँग मधून चीन मधील शेंझेन मध्ये 519 कोटी रुपये किमतीच्या आयफोनची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 26 संशयितांना पकडण्यात आले आहे. अधिक माहितीनुसार एका रात्रीत हे तस्कर 1500 आयफोन ड्रोनचा वापर करून चीन मध्ये पाठवित होते. भारतामधील सर्व रेल्वे स्थानकामध्ये LED बल्ब बसविण्याची योजना पूर्णत्वास आली असून यामुळे वर्षाकाठी 50 कोटी किमतीची विजेची बचत होणार आहे. तसेच 60,000 टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होणार आहे. यापूर्वी LED बल्ब सर्व रेल्वे स्थानकामध्ये बसविण्याचा कालावधी मार्च 2019 निर्धारित करण्यात आला होता, पण नव्या योजनेप्रमाणे मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.
भाजप सरकारची महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन विविध सोयींनी सज्ज आहे. यामध्ये बिझनेस क्लास कोच, फास्ट फूड वेंडर्स, फिरत्या खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. ट्रेन मध्ये 9 स्टँडर्ड कोच असून विकलांगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. बिझनेस क्लास स्टाफ कोच मध्ये रेफ्रिजरेटरची सोय आहे. गर्दीच्या वेळी ही बुलेट ट्रेन 20 मिनिटाच्या अंतराने सुरू असेल. ट्रेनचा वेग ताशी 350 किलोमीटर, योजनेचा खर्च 1,08,000 कोटी रुपये, रेल्वे रूटवर 12 स्थानके, बुलेट ट्रेन प्रकल्प 2,02,223 मध्ये पूर्ण, साबरमती ते मुंबई प्रवासाला लागणारा वेळ 2 तास 10 मिनिटे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक नवे फीचर टेस्ट करीत आहे की जर फ्रेंड रिक्वेस्ट 14 दिवसाच्या आत स्वीकारली नाही तर ती आपोआप डिलीट होणार आहे. हे नवे फीचर सध्या टेस्टिंग फेज मध्ये असून लवकरच हे वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फीचरच्या वापरामुळे नवीन फ्रेंड रिक्वेस्ट सगळ्यात वर दिसण्यास मदत होईल. तसेच डेटा लीक नंतर फेसबुक वापरकर्त्यांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे फेसबुकला खूप नुकसान सोसावे लागले आहे. जगातील काही उच्च भ्रू व प्रसिद्ध व्यक्तींनी आपले व्यक्तिगत फेसबुक अकाउंट आणि पेज डिलीट केले आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त OP रावत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान फेसबुक आमचा सोशल मीडिया पार्टनर असणार आहे. कोणतीही एक चूक साऱ्या प्रणालीला गैर ठरवू शकत नाही. डेटा लीक प्रकरणानंतर त्यांनी हे वक्तव्य दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बँकांमध्ये इतके घोटाळे झाले तरी बँकिंग क्षेत्र सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांच्या प्राईम लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत 1 वर्षाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. विद्यमान ग्राहकांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून 31 मार्च 2019 पर्यंत या कार्यक्रम अंतर्गत सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. जिओचे प्राईम लॉयल्टी प्रोग्रामचा मेंबर होण्यासाठी आता फक्त 99 रुपयाचे शुल्क आकारले जाईल. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. बगीचा मल्टी कुझिन फॅमिली रेस्टॉरंट नियर लोकमान्य भवन, रामघाट रोड, गणेशपूर, बेलगाम. वी हॅव ट्यूलिप स्पेशियस हॉल फॉर फॅमिलीज अँड बगीचा गार्डन रेस्टॉरंट. वी ऑल्सो टेक कॅटरिंग ऑर्डर्स फॉर ऑल फंक्शन्स लाईक मॅरेजेस, बर्थडे पार्टीज अँड रिसेप्शन. डू व्हिजिट अस.